नमस्कार, मी प्राची साळुंखे। कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही आहे। कोरोनाच्या काळात आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आव्हानाचा सामना करतोय। मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता अनेक जण सकारात्मक कार्य करून इतरांना प्रेरणा देत आहेत। समाजातील अशाच काही सकारात्मक लोकांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत पॉझिटिव्ह न्यूज या खास शोमध्ये। मित्रांनो, सरकारी रुग्णालय ही अडगळीत पडल्यासारखी झाली आहेत। रुग्ण सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयात जाणं जास्त पसंत करतात, त्याला काही कारणंही आहेत। पण कोरोना काळात जळगाव जिल्ह्यातील चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयानं या प्रतिमेला केवळ छेद दिला आहे असं नाही, तर आपली वेगळी ओळखही निर्माण केली आहे। तसंच कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अनेक रुग्णांची कोरोनातून सुटका देखील केली आहे, त्यामुळे आता रुग्ण खासगीऐवजी या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचं चित्र आहे। पाहूया। डॉक्टर मनोज पाटील यांनी कोरोनाच्या काळात सरकारी रुग्णालयाची प्रतिमाच बदलून टाकली। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयात डॉक्टर मनोज पाटील हे अधीक्षक म्हणून काम करतात। कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये त्यांनी दिवस रात्रीचा विचार न करता हजारो रुग्णांना जीवदान दिलं आणि आज कोरोना रुग्णांची संख्या रोडावली असली तरी त्यांच्या रुग्णसेवेत अजिबात खंड पडलेला नाही। खरं तर सरकारी रुग्णालय म्हटलं की लोक नाकं मुरडतात, मात्र डॉक्टर मनोज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले। जसे जसे अडचणी यायला लागल्या त्या त्या अडचणींवर आम्ही मात करायला लागलो। सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आम्ही लोकसहभागातून 40 रुग्णांसाठी ऑक्सिजन पाईपलाईन करून घेतली, ऑक्सिजनची व्यवस्था करून घेतली। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर मनोज पाटील यांनी रुग्णसेवेला वाहून घेतलं। उपजिल्हा रुग्णालयात केवळ 100 बेडची क्षमता असतानाही त्यांनी उपचारांसाठी आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना कधीच माघारी पाठवलं नाही। या रुग्णालयाची बेड स्ट्रेंथ जी आहे, खाटांची संख्या जी आहे ती 100 आहे, पण इथं आम्ही 225 पर्यंत पेशंट ऍडमिट केले, रुग्ण ऍडमिट केले। आम्ही रुग्णांना खाटेवर झोपवलं, पलंगावर आपलं पलंग दिले आणि खुर्चींवर सुद्धा ट्रीटमेंट दिले। सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षात सरकारी आरोग्य यंत्रणेची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे लोक सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायचं टाळतात। पण कोरोनाच्या काळात सरकारी रुग्णालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली। डॉक्टर मनोज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हा सरकारी रुग्णालयाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जळगाव।